नमस्कार, मी प्रणव. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी. पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. भाद्रपद कृष्णषष्ठी ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती वर्ष 2018 कल्याण शहर वारकरी संप्रदाय अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजन मंडळातर्फे भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी 300 अधिक भक्तांचा सहभाग दिसून आला. या दिंडीचा असा उद्देश आहे की या दिंडीमधून दिंडीबद्दल ज्ञान, भजनाचा रंग, दिंडीचा आनंद काय आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचावे म्हणून दिंडीचे आयोजन करण्यात आले, असे सुतोवाच अध्यक्ष कुंदा चंद्रकांत उगले यांनी व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह कुंदाताई उगळे यांनी या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि सगळ्या महिला मंडळांनी भाग घेतला, त्यामुळे हा भव्य दिव्य नामयज्ञ सप्ताह होत आहे. आणि खरोखर मी महिलेला प्राधान्य एवढंच देते की तुकोबारांनी 400 वर्षांपूर्वी महिलेला प्राधान्य दिलं की कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक आणि दयांचा हरिक वाटे देवा. खरोखर गुरु महाराजांनी या ठिकाणी आम्हाला सर्वांना आमंत्रित करून आज आम्ही या ठिकाणी या सेवेचा लाभ घेण्यासाठी आलो. माझं कीर्तन आज भिवंडीला असल्यामुळे मी थांबू शकले नाहीतर पुरुषोत्तम महाराज यांचा कार्यक्रम बुलढाण्याचा यांचा कार्यक्रम माझ्या वडिलांच्याही पुण्यस्मरणाला आणि 13 होता. आणि या ठिकाणी खरोखर महाराज लोक कोण हवी आहेत आणि कसे पाहिजेत हे आमच्या कुंदाताईला कळालं की परमार्थाची चाळ ही कशी असावी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बनवे. तर माणसाचं जा मन इकडे येत नाही, पण ताईंनी आज एवढ्याच लोकांना एकत्रित करून सगळ्यांची मनं जिंकली. तुकोबाराय म्हणतात मन इंद्रियांचा राजा आणि अशी सर्व भावे पूजा एकट्याचा खेळच नव्हे म्हणून ताईंनी या ठिकाणी भव्य दिव्या नामयज्ञ सप्ताह ठेवला आहे आणि त्याला माझी धन्यता आहे. अनेक लोकांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला आणि असाच हा कार्यक्रम 25 वर्षाचा हा रौप्य महोत्सव या ठिकाणी सुवर्ण चालू आहे. तर असाच भव्य दिवस आता पुढे 50 ची वाटचाल चालू होणार आहे आणि असाच आमच्या ताईने पुढे वाटचाल करावी, सगळ्या महिलांना हाताशी घेऊन हा सप्ताह करावा, नामवंत महाराष्ट्रातले कीर्तनकार बोलवावे. आमच्या ह्या डोंबिवली शहरामध्ये, आमच्या ह्या शहाड शहरामध्ये, आमच्या ह्या कल्याण भागामध्ये सावळाराम महाराज जन्माला आले आणि त्यांनी असं एक रोपटं लावलं की त्यांच्या रोपटामुळे हे इवलेसे रोपं लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. म्हणून माय बापो आज कल्याणसारख्या शहरामध्ये कुंदाताई उगळेने या सगळ्या महिलांना घेऊन हा भव्य दिव्य नामयज्ञ सप्ताह ठेवला आहे, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांना शत धन्यवाद देऊन या ठिकाणी माझे 2 शब्द बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. तया होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तुम्ही आमच्याशी ईमेलवर देखील संपर्क साधू शकता, indiatvnewsonline@gmail.com. तया होत्या इंडियन टीव्ही न्यूज. आता उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.